पैसा फंड मॅनेजरच्या थ्रू गुंतवण्याशिवाय पर्याय नाही आहे. अन्यथा एक दिवस असा येईल की आपली लायबिलिटी इतकी वाढलेली असेल आणि त्याची तयारी आपली नसेल. आज आपल्या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडत नाही, कारण याची खरी लायबिलिटी 2030 नंतर येणार आहे. आम्ही काही याच्यात नकारात्मक नाही आहोत, पण मी आपल्या समोर हा एसबीआयचा रिसर्च पेपर ठेवतो की हा काही घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही आहे, हा विचारपूर्वक घ्यायचा निर्णय. विरोधी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जी जुन्या पेन्शनच्या संदर्भातली चर्चा उपस्थित केली गेली आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी त्यावर आपलं म्हणणं मांडलं, मुळातच आपल्याला याची कल्पना आहे की नोव्हेंबर 2005 साली आपल्या राज्याने नवीन पेन्शनची योजना स्वीकारली. साधारण तो जर कालखंड आपण बघितला तर ही योजना का आली, तर तो कालखंड असा होता की वेतन आयोग लागू झाले होते आणि वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यांची परिस्थिती ही अत्यंत बिकट होती. महाराष्ट्रासारखं राज्य ओव्हरड्राफ्ट घेण्याची परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्यावर होती आणि मग या सगळ्या परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्राने देखील त्यावेळी अतिशय जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला की आम्ही नवीन पेन्शन स्कीममध्ये जाऊ. संपूर्ण जगात कुठल्याही अर्थव्यवस्थेत, प्रगत अर्थव्यवस्थेत आपण जर बघितलं तर पेन्शनची जी काही स्कीम आहे ही स्कीम ही याच पद्धतीने लागू असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपण ज्याला पे एज यू गो ही जी जुनी स्कीम होती ती आता जगात कुठेही नाही. प्रगत अर्थव्यवस्थांनी सगळीकडे त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम स्वीकारल्यात आणि आपण पाहतो अगदी भारतामध्ये कॅनेडियन पेन्शन फंड असेल, ऑस्ट्रेलियन पेन्शन फंड असेल, असे सगळे पेन्शन फंड आपल्या इथे पैसा लावतात. अनेक वेळा सरकारला देखील ते त्या ठिकाणी सरकारी प्रोजेक्टवर पैसा लेंड करतात, अनेक वेळा ते को लेंडर होतात. याचं कारण हे आहे की साधारणपणे जर अर्थव्यवस्था बॅलन्स ठेवायची असेल तर आपल्याला शेवटी पेन्शन असेल, पगार असतील आणि व्याज प्रदान असेल या तीन बाबींवरचे आपले जे खर्च आहेत हे खर्च मर्यादित ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. विरोधी पक्षनेते म्हणाले, मी त्याच्याशी सहमत आहे की आपण लोककल्याणकारी राज्य आहोत, पण या लोककल्याणकारी राज्यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्यांचंही कल्याण बघायचं आहे, आपल्याला जनतेचंही कल्याण बघायचं आहे, अत्यावश्यक सेवा आपल्याला द्यायच्या आहेत, आदिवासी विकासाच्या योजना चालवायच्या आहेत, शेड्यूलकास्ट विकासाच्या योजना आपल्याला चालवायच्या आहेत, या सगळ्यांकरता देखील आपला जो निधी असला पाहिजे हेही तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून बजेटचं बॅलन्सिंग करणं आणि कमिटेड एक्सपेंडिचर हे कसं आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी ठेवता येईल असा प्रयत्न करणं या संदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत असतं. आता जी ओल्ड पेन्शन स्कीम होती आपल्याला कल्पना आहे की त्याच्यामध्ये रिटायरमेंटच्या वेळेचा जो पगार असायचा त्याच्या 50% पेन्शन मिळायचं आणि मग काही ठिकाणी ग्रॅच्युइटी मिळायची अशा एक दोन गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. नवीन पेन्शन स्कीम आल्यापासून पहिल्यांदा कर्मचाऱ्यांनी 10% आणि सरकारने 10% असे 20% पैसे कॉन्ट्रीब्युट करायचे असं ठरलं. एक फंड मॅनेजर रिक्रूट झाला, त्याकरता केंद्र सरकारने एक रेग्युलेटर तयार केला
कायद्याच्या अनुसार, आणि त्यांनी तो सगळा फंड मॅनेज करायचा, तो योग्य प्रकारे गुंतवायचा, आणि मग त्या पैशाची व्हॅल्यू कमी होणार नाही तर त्याच्यावर परतावा मिळेल, आणि त्या परताव्यातनं ज्यावेळेस व्यक्ती रिटायर होईल त्यावेळेस जेवढी त्याची जमापुंजी तिथे असेल त्यापैकी 60% पैसे एकरकमी त्याला परत द्यायचे, आणि 40% पैसे जे आहेत ते पेन्शनच्या रूपानं त्याला परत करायचे. अशा प्रकारची ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली. शेवटी मी त्या दिवशी देखील बोललो की आपण आपली पेन्शन स्कीम करायचं ठरवलं, आपण जुन्या पेन्शन स्कीममध्ये जायचं ठरवलं तरी आपल्याला जुन्या पेन्शन स्कीम करता अकाउंट तर तयार करावा लागेल, त्याकरता काही ना काही तरतूद तर करावी लागेल. कारण हा जो भार येणार आहे हा भार जर सहन करायचा असेल त्याचं प्लॅनिंग तर करावं लागेल. आणि मग प्लॅनिंग करताना आज जर आपण बँकेत समजा आपलं कॉन्ट्रीब्युशन या पेन्शन करता ठेवलं तर आपल्याला कल्पना आहे बँकेचे रेट 4%, 5%, 3%च लॉंग टर्म करतात, त्याच्यावर आपल्याला व्याज मिळत नाही, आणि रेट ऑफ इन्फ्लेशन हा 7%, 8%पासून 11%पर्यंत, त्यामुळे त्या पैशाची व्हॅल्यू वाढण्याच्या ऐवजी कमी होते. आणि म्हणून ही पद्धत आली आहे की जे चांगले स्टॉक्स आहेत, जे म्युच्युअल फंड्स आहेत, आपण बघितलं तर साधारणपणे म्युच्युअल फंड्सचा जो काही परफॉर्मन्स आहे 11-12% राहिला आहे. आणि म्हणून मग अशा म्युच्युअल फंड्समध्ये ते गुंतवायचे, आणि त्यातनं रिटर्न्स इन्फ्लेशनपेक्षा जास्त मिळाले की पुंजी जमा होते, म्हणजे ठेवलेल्या पुंजीतनं आपल्याला रिटर्न मिळतात, आपल्या पुंजीची व्हॅल्यू कमी होत नाही. शेवटी आपण आपली स्कीम जरी सुरू केली तरी आपल्याला पैसा फंड मॅनेजरच्या थ्रू गुंतवण्याशिवाय पर्याय नाही आहे. अन्यथा एक दिवस असा येईल की आपली लायबिलिटी इतकी वाढलेली असेल आणि त्याची तयारी आपली नसेल, त्यामुळे दरवर्षी आपल्याला काही ना काही पैसा बाजूला हा टाकावाच लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की या निमित्ताने आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ही जी काही जुनी पेन्शन योजना आहे, आता हे खरं आहे की काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आज आपल्या सरकारने जुनी पेन्शन योजना लागू केली तरी काही फरक पडत नाही, कारण याची खरी लायबिलिटी 2030 नंतर येणार आहे. प्रश्न एवढाच आहे की एक राज्यकर्ता म्हणून प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नाचा लॉंग टर्म विचार करायचा की आपलं सरकार आहे, दुसरं इलेक्शन जिंकायचं आहे, लायबिलिटी तयार केली तरी आपल्याला काय, आपण जिंकून येऊ, पुढचे जे येतील ते पाहतील, असा विचार करायचा, हा प्रश्न खरं म्हणजे राज्यकर्ता म्हणून माझ्यासमोर आहे. आणि मी त्या दिवशी देखील बोललो असं कुठलं सरकार असेल की ज्या सरकारला हे वाटत नसेल की माझा कर्मचारी सुखी राहायला पाहिजे. आज आपण राज्यामध्ये आपण बघितलं की मागच्याही काळामध्ये वेतन आयोग लागू झाल्याबरोबर आपण लागू करतो, आता मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळे नॉन टीचिंग स्टाफ मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की इतरांना 16 लागू झाला, थकबाकी आम्हाला नाही मिळाली, तात्काळ आपण निर्णय केला, सांगितलं यांनाही 16 लागू करा, कारण तो अधिकार आहे, तो दिलाच पाहिजे. पण त्याचवेळी आपल्या बजेटचा बॅलन्स काय आहे याचा देखील विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी वारंवार हे सांगितलं की आम्ही काही याच्यात नकारात्मक नाही आहोत, पण मी आपल्या समोर हा SBI रिसर्च पेपर ठेवतो की ज्याच्यामध्ये त्यांनी आता एक रिसर्च केला आणि जी राज्य ओल्ड पेन्शन स्कीमकडे चालली आहे त्यांच्या लायबिलिटीचं असेसमेंट त्यांनी केलंय. आता आपण जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की ओल्ड पेन्शन स्कीमकडे गेल्यानंतर त्यांची कमिटेड लायबिलिटी त्यांच्या रेव्हेन्यूशी किती होते, जो त्यांचा रेव्हेन्यू आहे, त्यांचा
ओन रेव्हेन्यू, केंद्राचा रेव्हेन्यू वेगळा, त्यांचा ओन रेव्हेन्यू म्हणजे आपल्याला समजा काही वेगळे पैसे मिळत असतील ते वेगळे, पण आपले टॅक्सेस वगैरे सगळे मिळून आपला जसा जो रेव्हेन्यू आहे असा त्यांचा ओन रेव्हेन्यू, हिमाचल प्रदेश ओन टॅक्स रेव्हेन्यूशी कमिटेड लायबिलिटीची तुलना केली ती किती असणार आहे 450%, 450%. छत्तीसगडची किती असणार आहे 207%, 207%. राजस्थानची किती असणार आहे 190%, 190%. झारखंडची किती असणार आहे 217%, आणि पंजाबची किती असणार आहे 242%. अगदी अतिशय साऊंड अशी अर्थव्यवस्था असलेल्या गुजरातची किती असणार आहे 138%, 138%. आणि ही जर परिस्थिती असली तर आज निर्णय घेतलाय, आज तर समजा जी काही रेग्युलेटरी अथॉरिटी आहे किंवा जे काही त्या ठिकाणी फंड मॅनेजर आहेत या फंड मॅनेजरकडनं पैसा वापस मागतात हे राज्य, तो पैसा ती वापस घेतील आणि 2030, 2031, 2032 जे काय असेल तिथपर्यंत तो पैसा देतील. त्याच्यानंतर जर ही परिस्थिती आहे की त्यांच्या ओन टॅक्स रेव्हेन्यूशी 400% हिमाचल सारख्या ठिकाणी किंवा 200% छत्तीसगडच्या सारख्या ठिकाणी, आणि आपण मान्य करू की ओन टॅक्स रेव्हेन्यू वाढेल पुढच्या 5-7 वर्षात वाढेल, किती वाढेल, आपला रेट ऑफ इन्क्रीज काय आहे? केंद्र तुम्हाला पगाराला पैसे देतच नाही, पगाराचा पैसा कुठलंही केंद्र सरकार देत नाही, केंद्र सरकार तुम्हाला जो पैसा देते तो केवळ तुमच्या कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा त्यांच्या योजनांवर देते, योजनांच्या व्यतिरिक्त मिळत नाही. आता या राज्यांचं आपण असं समजू की निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांचं बजेट एक्सपांड होईल, त्यांचा रेव्हेन्यू बेस एक्सपांड होईल, पण तो किती होऊ शकेल? 400% तर नाही होऊ शकणार, 200% तर नाही होऊ शकणार. त्यामुळे उद्या या राज्यांसमोरही हे प्रश्न निश्चितपणे निर्माण होणार आहे. अगदी आपण प्लेनली विचार केला, प्लेनली महाराष्ट्राचा, तर आज आपण आपलं जे कमिटेड एक्सपेंडिचर आहे हे 56% आहे, आणि आपण जर एकही भरती केली नाही, 75,000 भरत्या करतोय वगैरे ठीक आहे, आपण एकही भरती केली नाही, एकही भरती केली नाही तरी आपलं जे काही एक्सपेंडिचर जाणार आहे कमिटेड आपल्या बजेटशी ते 83% वर जाणार आहे, 83%. ओन टॅक्स रेव्हेन्यूशी म्हणतच नाही आम्ही, कमिटेड एक्सपेंडिचर इन द बजेट इट विल गो अप टू 83%. म्हणजे पगार, पेन्शन आणि काय म्हणतात त्याला इंटरेस्ट पेमेंट हे आपलं 83% वर जाणार आहे. ते 44 असेल तर मी तर स्वतःचा सत्कारच करून घेईन. तर नुसतं तुम्ही कमिटेड एक्सपेंडिचरमध्ये तुम्हाला जे काही आपण कर्ज घेतो त्याच्यावर जो व्याजही पकडावं लागतं ते सगळं पकडून ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं तर ते 60% आहे, पण ते आपण 58% वर खाली आणतोय. आता जे आपण आकडे दिले आहे त्याच्यामध्ये आपण ते खाली आणतोय. त्याच्यामुळे या ठिकाणी ही सगळी परिस्थिती आपल्याला कुठेतरी विचारात निश्चितपणे घ्यावीच लागेल, आणि म्हणून ओल्ड पेन्शन स्कीमवर जात असताना मुळामध्ये हा काही घाईघाईने घेण्याचा निर्णय नाही आहे, हा विचारपूर्वक घ्यायचा निर्णय आहे. उद्याच्या काळामध्ये येणारी सरकार किंवा जनता यांच्या जो जेव्हा फिस्कल स्पेस उरणार नाही त्यावेळी ते दोष कोणाला देतील, राज्यांची अवस्था काय होईल याचा विचार. बघा काय असतं की आपण निर्णय घेऊ शकतो, पॉप्युलर निर्णय देखील घेऊ शकतो, पण राज्यकर्त्यांनी कुठेतरी भविष्याचा विचार हा केला पाहिजे.
आणि म्हणूनच मॉन्टेकसिंग अहलुवालियांसारखे आपल्याला माहिती अर्थतज्ञ आमच्या पक्षाचे नाही आहेत, काँग्रेसचे आहेत. आणि पूर्ण काळ काँग्रेसने त्यांना प्लॅनिंग कमिशनचं प्रमुख ठेवलेलं आहे, उपप्रमुख ठेवलेलं आहे, सगळ्या फायनान्स कमिशन कमिटीचं त्यांना प्रमुख ठेवलंय. आणि त्यांनी स्वतः हेच म्हटलेलं आहे की ओल्ड पेन्शन स्कीमकडे जाणं हे डिझास्टरस असणार आहे. जी सरकार चालली आहेत त्यांना माहिती आहे की त्यांच्या सरकारच्या काळात त्यांना ही लायबिलिटी घ्यावी लागणार नाहीये. येणाऱ्या सरकारच्या डोक्यावर सगळी लायबिलिटी टाकून ही सरकार चालली आहेत हे मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी सांगितलं. त्यांनी एक्सप्लेनेशन त्याचं पूर्ण दिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल. पण मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं जरी खरं असलं तरी देखील जी काही कर्मचाऱ्यांची भूमिका आहे ती समजून घेण्याची सरकारची पूर्ण तयारी आहे, पूर्ण तयारी. मला अनेक संघटनांच्या लोकांनी सांगितलं आम्ही उपाय सांगतो, माझी त्यांचा उपाय ऐकण्याची तयारी आहे. आणि त्यांचा उपाय जर योग्य असेल, मी पुन्हा सांगतो की मी हे मानणाऱ्यांपैकी नाही की सरकारला सगळी अक्कल आहे. कदाचित सरकारपेक्षा जास्त अक्कल कोणाला असू शकते. आणि त्यामुळे हा आमचा इगोचा इश्यू बिलकुल नाही की आम्ही सांगितलंय, आम्ही म्हणतोय, आता असंच झालं पाहिजे, असा इगोचा इश्यू बिलकुल नाही. जर कोणी या संघटनांपैकी कन्व्हिन्स करणार असेल, योग्य आकडेवारी देणार असेल, आणि मी काही स्वतःला एक्सपर्ट समजत नाही, आपले अधिकारी आहेत, शेवटी ही आकडेवारी आमच्याकडे येते कुठनं, ती काय आम्ही रिसर्च करून आणत नाही, आपल्याकडे डिपार्टमेंटमधनं ही आकडेवारी तयार होते, त्यांच्याकडे पगारांचे पोर्टल आहेत, त्या पोर्टलवरनं ते ती सगळी आकडेवारी काढतात, कोण कधी रिटायर होणार आहे त्या रिटायरमेंटची आकडेवारी त्यांच्याकडे असते, त्याच्या आधारावर हे सगळे आकडे तयार होतात. त्यामुळे मी त्यांनाही सोबत बसवायला तयार आहे. शेवटी जसं मी त्या दिवशी सांगितलं की आज काही या प्रश्नाचं अशी परिस्थिती नाहीये की लोक आता रिटायर होत आहेत आणि आता लगेच सोडवला नाही तर फार मोठा गजब होणार आहे, अशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा आपण घडवली पाहिजे. मी पूर्ण दिवस, एक नाही चार दिवस लागले तरी सगळ्या कर्मचारी युनियन सोबत बसायला तयार आहे. फक्त त्यांनी भावनिक नाही, भावनिक मुद्दाही महत्वाचा आहे, पण टेक्निकल आकडे या सगळ्या गोष्टींच्या आधारावर त्या ठिकाणी सोल्युशन सांगितलं तर जरूर, आणि ते सोल्युशन आपण आपल्या डिपार्टमेंटला दाखवू, त्यांचीही कमेंट घेऊ, आणि जर एखादं चांगलं सोल्युशन निघत असेल, शेवटी न्यू पेन्शन स्कीम आणि ओल्ड पेन्शन स्कीम याच्यामध्येही काही आहे, न्यू पेक्षा वेगळी पेन्शन स्कीम होऊ शकते. आज लोकांना हवं काय, आज लोकांना हवं काय, लोकांना हवंय फिक्स्ड अॅन्युटी आणि रिटर्नची गॅरंटी, या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. याही संदर्भात आपण काही अजून दुसरा पर्याय कायचा विचार करू शकतो. शेवटी या दोन गोष्टींची गॅरंटी मिळाली तर मला असं वाटतं की हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. पण माझी अपेक्षा अशी आहे, आणि माझी म्हणजे मगाशी विरोधी पक्षनेते बोलत होते तर मला आनंद झाला की त्यांनी दुसरी बाजूही थोडक्यात मांडली, पण मांडली. पण मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी हा इगो इश्यू करू नये. हा काही सत्ता पक्षाचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न राज्याचा प्रश्न आहे, आपल्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा. त्यामुळे मी कर्मचारी संघटनांना देखील विनंती करणार आहे की त्यांनी इगो इश्यू न करता याच्यावर चर्चेच्या माध्यमातून काय काय टप्पे ठरू शकतात, काय त्यातनं मार्ग निघू शकतो. आता मगाशी आपण सांगितलं की संपाची नोटीस दिली आहे, माझी आपल्यालाही विनंती आहे, आपण सगळ्यांनी त्यांना विनंती केली पाहिजे की हा संप करू नका, चर्चा करून यातनं मार्ग काढू. जो काही मार्ग काढायचा सगळा प्रयत्न आपण त्यातनं करू. सरकारची सगळ्या चर्चेची तयारी आहे, आमचा कुठेही इगो नाही, आम्ही निर्णय घेऊन बसलेलो नाही. पण उद्या कर्मचारी संप करतायत म्हणून विरोधी पक्षाला आनंद होणार असेल तर ते लोकशाहीत योग्य नाहीये, ते लोकशाहीत योग्य नाहीये. कारण शेवटी हे राज्य आमचं आणि तुमचं दोघांचं मिळून आहे, आपलं राज्य आहे. त्यामुळे आपल्या राज्यामध्ये
आपल्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी सुखसोयी देणं हेही आपलं कर्तव्य आहे, आपल्या राज्यांच्या इतर घटकांचा विचार करणं हेही आपलं कर्तव्य आहे, आणि भविष्यात राज्याची अर्थव्यवस्था योग्य राहावी याकरता काम करणं ही देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी खरं म्हणजे आपले आभार मानतो की आपण हा मुद्दा या ठिकाणी आणला, कारण शेवटी कर्मचाऱ्यांमध्ये याची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाचं एक काम आहे की या सभागृहामध्ये हा विषय आला पाहिजे, या विषयावर चर्चा झाली पाहिजे. आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की एक या विषयावर चर्चा काढून जो काही मार्ग निघू शकेल तो काढण्याकरता राज्य सरकार पुढाकार घेईल. आताच्या कर्मचाऱ्यांसाठी देणार आणि तेव्हा तुम्ही असं म्हणाला होता, मी तेवढंच बोललो होतो की भेदभाव करता येणार नाही. स्वागत करतो आपलं त्या प्रश्नाचं. मग भेदभाव नसेल तर 2005 अगोदर जे लागले आणि नंतर कायम झाले त्या सरकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही दिलं, पण जे अनुदानावर नंतर आले त्यांची काही चूक नाही, कारण पैसे उपलब्ध नव्हते म्हणून तुम्ही ते अनुदान थांबवलेलं आहे. भेदभाव संपवायचा असेल तर मी कॅगच्या रिपोर्टचा उल्लेख केला होता मी परवाच्या याच्यात आणि आजच्या भाषणात ते मांडलं. मी आपल्याकडे तो रिपोर्ट देतो. तुम्ही जे आता मगाशी शेवटी म्हणालात ओपीएस आणि एनपीएसच्या मध्ये काय आहे का, कॅगने 2020 मध्ये याबद्दल सविस्तर रिपोर्ट दिलेला आहे. सन्माननीय कपिल पाटील साहेबांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, मी जरूर कॅगचा रिपोर्ट तुमच्याकडनं घेईन आणि त्यात काय अडचणी आहेत त्या निश्चितपणे समजून घेईल. आणि कुठे जर कॉन्ट्रीब्युशनचा काही मुद्दा असेल आणि महाराष्ट्रातला असेल तर तो तर लगेच आपण सोडू. या निमित्ताने एक गोष्ट अजून मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे की राज्य सरकारची सकारात्मकता एवढी तर मान्य केली पाहिजे की मागच्या वेळेस मोर्चा घेऊन लोक आल्यानंतर जे मृत कर्मचारी म्हणजे नोकरीवर असताना ज्यांचा मृत्यू झाला अशा लोकांकरता आपण जुनी पेन्शन स्कीम आणि त्यांना ग्रॅच्युइटी ही मान्य केली, त्यामुळे राज्य सरकार कुठेही इगो धरून नाही आहे, तर त्यांच्याकरता तात्काळ त्याच दिवशी आपण तो निर्णय केला. दुसरं ॲडव्होकेट अभिजित वंजारीजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, मी जरूर ते समजून घेईल की त्यांनी जे काही दोन ऑप्शन हा नाही ते तर माहिती आहे, ते बघितलं मी, ते ठीक आहे, तर तो तर ठीक आहे, त्याला अडचण नाही. हा तेवढा तर लागू करू, ते बघू आपण, त्याला काही अडचण नाही आहे. त्यामुळे जरूर त्याचाही अभ्यास करून त्यातलं जे लागू करण्यासारखं आहे. मी पुन्हा एकदा आपल्या हे लक्षात आणून देतो, आपण जे म्हणालात तर आज मुख्य सचिव बऱ्याच युनियन सोबत बसले आहेत, आता काही मीटिंग्सही त्यांच्या झालेल्या आहेत, चर्चाही चाललेली आहे. पण आपण जी अपेक्षा व्यक्त केली निश्चित आम्ही स्वतःही या संदर्भातली मीटिंग सोमवारी, कारण आता 2 दिवस सुट्टी असल्यामुळे कदाचित शक्य होईल की नाही, म्हणजे मला शक्य आहे त्यांना आहे की नाही मला माहीत नाही, पण तशा प्रकारची मीटिंग आपण घेऊ आणि विरोधी पक्ष नेत्यांना देखील आम्ही त्या बैठकीला निश्चितपणे जी काही आहे हा तेच आलंय की 2004 आधीचं. आणि मगाशी तुम्ही थॉमस पिकलीच्या संदर्भात जे सांगितलं, पण त्यांचं मूळ थिअरी काय माहिती आहे ना आपल्याला, त्यांची मूळ थिअरी ही आहे की टॅक्सेस वाढवा आणि इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन करा, ते आपल्याकडे शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्या इकडे तर आपण 1 रुपया टॅक्स वाढवला तर आपली काय परिस्थिती होईल, कोणी उरलंच नाही आता घेण्यासारखं, सगळ्यांकडनं घेतलाय. आता बघा मगाशी यांनी प्रश्न लावला की विजेचे दर कमी करा, आता सतेज पाटील देखील विजेचे दर कमी करा म्हणताय, म्हणजे काय परिस्थिती आहे बघा. पण निश्चित या संदर्भात कर्मचाऱ्यांची चर्चा करू, विरोधी पक्ष नेत्यांना देखील त्याला निमंत्रित करू.